देशातील मातृशक्तीला सक्षम आणि त्यांचा सन्मान करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केले असून भारतीय जनता पार्टीने फक्त विकास नाही तर विश्वास देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी नवीन पनवेल येथे महिला मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. मोदी सरकारच्या महिलांसाठीच्या विविध योजनांचा गावागावात पडलेल्या प्रभावाची जाणीव करून देण्यासाठी शक्तिवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पनवेल विधानसभा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रविवारी नारी शक्तिवंदन समारंभ आयोजित करण्यात आला होता. नवीन पनवेल येथील के आ बांठिया हायस्कूलच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाचे उद्घाटन महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या समारंभात अर्थचक्राला सकारात्मक गती देणाऱ्या 9 CRP बचत गटांच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कोण येथील सुषमा भागीत, भाताण येथील पुष्पा घर, डेरवली येथील रुपिका भोईर, कानपोली येथील शोभा मते, कोण येथील शिल्पा म्हात्रे, नेरे येथील श्वेता ठाकूर आणि पनवेलमधील अभिलाषा ठाकूर यांचा समावेश होता. दरम्यान या समारंभाचं औचित्य साधून महिलांसाठी हळदी कुंकू, लकी ड्रॉ, पैठणीचा खेळ यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं असून याला परिसरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, मयुरेश किस्मतराव, महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मंजुषा कुद्रमूर्ती, प्रदेश चिटणीस अर्चना देसाई, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत, संध्या शारबिंद्रे, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, जिल्हा उपाध्यक्षा संगीता पाटील, विनीता घुमरे, स्नेहा गोपटे, चिटणीस अश्विनी अत्रे, शिल्पा म्हात्रे, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, खारघर शहर अध्यक्षा साधना पवार, कामोठे शहर अध्यक्षा वनिता पाटील, कळंबोली शहर अध्यक्षा मनीषा निकम, कर्जत शहर अध्यक्षा नम्रता कांदळगावकर, खोपोली शहर अध्यक्षा शोभा काटे, खालापूर शहर अध्यक्षा सुजाता दळवी, उरण शहर अध्यक्षा ॲडव्होकेट राणी म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, मोनिका महानवर, नीता माळी, संगीता कांडपाल, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, सुलोचना कल्याणकर, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, समीना साठी, लीना पाटील, सपना पाटील, मनीषा मंजुळे, स्नेहल खरे, सुहासिनी शिवणेकर, हरजिंदर कौर, मनीषा बेहरा यांच्यासह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आतापर्यंत 1 कोटी महिलांना मोदीजींनी लखपती बनवलंय आणि येणाऱ्या दिवसात अजून 3 कोटी महिलांना लखपती बनवायचं उद्दिष्ट हे त्या ठिकाणी मोदीजींनी ठेवलंय मैत्रिणींनो. आणि म्हणून याच्या आधी जितके पंतप्रधान होऊन गेले त्यांनी आपले पोर, आपला परिवार, आपले अगल बगल बच्चे यांना करोडपती लखपती बनवलं, पण एकमेव आपले पंतप्रधान असे ज्यांनी या देशातल्या गरीब बाईला लखपती बनवायचं काम केलं मैत्रिणींनो, हे काम आपल्या नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे. सगळ्या ठिकाणी महिलांना पुढे, सगळ्या ठिकाणी महिलांना प्राधान्य, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना, स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रधानमंत्री स्वयंरोजगार योजना, मुद्रा योजना अशा विविध योजना आणल्या आहेत. तुम्हाला मी आज सांगते, घरी जा आणि नवऱ्याला सांगा की मला 10,000 रुपये पाहिजेत व्यवसाय करण्यासाठी. काय सांगाल? किती पैसे पाहिजे? किती पाहिजे? कशासाठी? नवरा देईल का? का खरं सांगा, देईल का? देईल. नवरा देईल? माझाही द्यायचा नाही, माझाही नवरा द्यायचा नाही. कारण त्यांना असं वाटतच नाही की आमच्या महिला उद्योजिका बनतील.
10,000 देणार नाही पण 20,000 प्रश्न विचारते. तुला कोणी सांगितलं? ते चित्राताईंनी काही डोक्यात टाकलंय का? तुला काय येतं का? आणि तुला काय विकता येणार आहे का? तुला माहिती आहे बाहेर किती त्रास असतो? हे आपल्याला ऐकवलं जातं. थोडक्यात, आपल्या नवऱ्याचा आपल्यावर आपण उद्योग करू, व्यवसाय करू असा विश्वास नाही, पण मोदीजींचा आपल्यावर विश्वास आहे मैत्रिणींनो. 10,000 पासून 20 लाखापर्यंत प्रधानमंत्री स्वनिधी योजना तुमची वाट बघते. उद्योजक बना, काम करा, स्वतःच्या पायावर उभ्या राहा, आत्मनिर्भर व्हा, हे आपले मोदीजी सांगतात. काही करा, चहा विका, फळं विका, फुलं विका, मिठाई करा, साड्या विका, ड्रेस विका, ऑनलाईन व्यवसाय करा, पण स्वतःच्या पायावर उभं राहा असं मोदीजी आपल्याला सांगतायत. अगं, पूर्ण जगामध्ये आपल्या देशा एवढ्या योजना महिलांसाठी दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये नाही. या देशाची महिला पुढे गेली पाहिजे, ही मातृशक्ती पुढे गेली पाहिजे असं एकमेव स्वप्न आपल्या मोदीजींनी मैत्रिणींनो बघितलंय. ताई, रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं महिला इथे आलेल्या आहे खालापूर कर्जतपासनं, तर आमच्या पनवेल, कळंबोली, खारघर, कामोड्या सर्वच महिला ह्या आपल्याला ऐकण्यासाठी आलेल्या आहेत. आजच्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं आयोजन केलं आहे ते भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, संपूर्ण महिला मोर्चाने याचं आयोजन केलेलं आहे. त्यांचंही खूप खूप अभिनंदन. खूप चांगलं आपण इथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या सर्वांना आम्हाला साथ मिळालेला आहे. पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर, तसेच जिल्हाध्यक्ष, त्यांची सर्व टीम, सरचिटणीस आणि मंचारूपेस असेल आमच्या सर्वच महिला मोर्चाच्या कार्यकारिणी, सर्व सदस्य, सर्व अध्यक्ष, सर्वांची या कार्यक्रमामध्ये खूप खूप मेहनत आहे. मला आपल्याला एकच सांगायचं आहे चित्राताई, की ज्याप्रमाणे आपण वर्ण आम्हाला सांगता की हा कार्यक्रम असा करा, हा कार्यक्रम असा झाला पाहिजे, त्याच आपल्या आदेशानुसार आमच्या महिला मोर्चाची संपूर्ण टीम कामाला लागते आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही या जिल्ह्यामध्ये काम चालू आहे आपल्या महिला मोर्चाचं. कारण आपल्या सर्वच महिलांना माहिती आहे आजचा कार्यक्रम विशेष म्हणजे आपण महिलांना वंदन करण्यासाठी, महिलांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने तर ठेवलेला आहे. आणि ह्या भारत देशामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा महिलांचा सन्मान झाला असेल ते म्हणजे 2014 ज्या वेळेला आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे त्या उच्चस्थानी बसले त्यावेळेला आपल्या सर्व महिलांचा सत्कार खऱ्या अर्थानं झालेला आहे. आता पण आपण बोलायचो की महिला पुरुषांची बरोबरी आहे, बरोबरी आहे, पण ती फक्त कागदावर आणि दाखवण्यापुरती होती. पण 2014 नंतर आम्ही बघतोय की आमच्या महिलांना खऱ्या अर्थानं वंदन करण्याचं, त्यांना यांची योग्य स्थान देण्याचं जागा केलेली आहे. ते भारतीय जनता पार्टी सरकार जेव्हापासून आले आदरणीय मोदी साहेबांना, या सर्व महिलांच्या माध्यमातून आम्ही आज ते वंदन करतो. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त महिला सशक्तीकरणासाठी आणलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीनं आमचं पनवेल शहरसुद्धा, पनवेल तालुकासुद्धा, उत्तर रायगड जिल्हासुद्धा त्या दृष्टीनं सक्षम आहे. कारण इथे आम्हाला साथ देणारे आमचे माजी खासदार लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आहेत, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, आणि चित्राताई वाघ यांच्यासारख्या वाघीण आमच्या सोबत आहेत. आणि खरं आहे, कारण आपण पाहतो की कुठेही अत्याचार होऊ द्या, बलात्कार होऊ द्या, कुठल्याही महिलेवर अत्याचार झाला तरी चित्राताई कुठल्याही कोपऱ्यात रात्री तर रात्री त्यांना समजल्याबरोबर एकट्या गाडीत बसून येतात. एवढ्या डॅशिंग आणि एवढ्या वाघिणीसारख्या ताई आहेत. मग तो डोंगर दरीतला भाग असला तरीसुद्धा ताई तिथपर्यंत पोचतात आणि त्या महिलेची चौकशी करून तिला न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी उभ्या राहतात. अशा आपल्या चित्राताई खंबीरपणे आपल्या पाठीशी उभ्या आहेत. आपले सुद्धा काही प्रश्न असतील तर निश्चितच आपण ते प्रश्न आमचे सर्व पदाधिकारी आहेत पनवेलचे, तुम्ही सर्वांना ओळखता, आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही ते निश्चितच चित्राताईंपर्यंत पोचू. भारतीय जनता पार्टी ही सदैव सर्व महिला शक्तीच्या मागे खंबीरपणे उभी आहे, सर्वांच्याच मागे खंबीरपणे उभी आहे.